से अदुल मुस्लिम इन पक्षाचे नेते इम्तियाज जलील यां राज ठाकरेंवर टीका केली राज ठाकरे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करतायत त्यांच्यावर ती कठोर कलम लावायला हवी होती अशी सुद्धा त्यांनी भाषा केलेली त्यांचे मुद्दे तर ऐकताना बरं वाटतंय पण तरी सुद्धा इम्तियाज जलील कदाचित आपल्या स्वतःच्या पक्षाचा इतिहास विसरलेले दिसतायत आपल्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांची भड़काऊ भाषण विसरलेले दिसताय कारण दोन हजार बारा मध्ये एम आयएमसी अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे भाव अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवून देऊ आम्ही काय करू शकतो अशा प्रकारे हिंदूंना भडकावणार काही विधानांवर जलील यांनी आक्षेप घेतला असला तरी जलील अकबरुद्दीन यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर का बोलले नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय मनसेनं जलील यांना अकबरुद्दीन ओवेसींच्या त्या वक्तव्याची आठवण करून दिलेली आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंवरती टीका करत असताना इम्तियाज जलील आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय म्हणणार आपल्या पक्षाची मुळ ज्या रझाकारांच्या चळवळीत दडलेली आहेत त्याच्याबद्दल काय म्हणणार विधानाबद्दल काय म्हणणार या देशातून पंधरा मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्याबद्दल काय म्हणणार मुसलमानांची ताकद दाखवून देण्याबद्दल काय म्हणणार या बाबतीत सुद्धा इम्तियाज जलील निषेध व्यक्त करणार का हा प्रश्न केला जातोय आपण पाहूया जेव्हा त्यांचं भाषण सुरू होतं तर आजान कुठेतरी सुरू झाली तर पोलिसांना तुम्ही आदेशित करणार तुम्ही सांगणार आत्ताच्या आत्ता बंद करा तुम्ही कोण पोलीस आहे हे सगळ्या करण्यासाठी आणि आत्ताच्या आत्ता बंद केल्या नाही तर त्यांच्या तोंडात जे आजान देणारे होते ते मौलवी असते जे आजान देणारे असते ते मौलवी असते ते आत्ताच्या आत्ता बंद करा नहीं तोंडात बोड़ा कोम्बवा मजे उनके मुंह में कुछ जाकर ठूसो हे शब्द वापर तो अपन हिंदुस्तान हम पच्चीस कौड़ है ना तुम सौ कौड़ है ना ठीक है तुम तो हमारे से इतने ज्यादा है पंद्रह मिनट के लिए पुलिस को हटा लो बता लेंगे किसमें हिम्मत है कौन का हर हो